नमस्कार मित्रांनो, कसे मजेत ना? आणि मजेतच राहा आणि मजे शिकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचं नाव आहे सीमाचंदन एज्युकेशन. चॅनलचं नाव थोडं चेंज झालेलं आहे. सुरुवातीचं नाव होतं सीमाचंदन पॉलिटी, पण आता आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेले प्री एज्युकेशनचा प्लॅटफॉर्म, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी असणारे महत्वाचे विषय सगळेचे सगळे आम्ही परीक्षा अभिमुख कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. याच्या अगोदर आपण राज्यघटनेची ऑलरेडी सिरीज चालू केलेली आहे, ती सुद्धा तुम्ही पाहू शकता. पण आता आपण सोबतच इयत्ता 8वीचं विज्ञानाचं किंवा सामान्य विज्ञानाचं पुस्तक पाहणार आहे. आपण सुरू करणार आहे टेक्स्ट बुक सिरीज. चला मग मित्रांनो, सुरुवात करू इयत्ता 8वीच्या विज्ञानाच्या पुस्तकाला. यातला पहिला टॉपिक जो आहे, टॉपिकचं नाव आहे सजीव सृष्टी आणि सूक्ष्म जीवांचे वर्गीकरण. पण मित्रांनो, एक लक्षात ठेवा, विज्ञानाचा अभ्यास करताना आपल्याला दोन गोष्टी पक्क्या करायच्या. एक, कॉन्सेप्ट पक्का झाल्याशिवाय पुढे जायचं नाही. कॉन्सेप्ट पक्का करायचा, भोळा भाषेत पक्का करायचा. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे विज्ञानाचा अभ्यास करताना व्हिज्युअलायझेशन करायला शिकायचं. जे काही वाचतोय ते डोळ्यासमोर आणण्याचा किंवा चित्रीकरण करण्याचा प्रयत्न करायचा. चला, टॉपिकचं नाव आहे सजीव सृष्टी आणि सूक्ष्म जीवांचे वर्गीकरण. सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न पडतो की वर्गीकरण म्हणजे काय किंवा त्याची गरज काय पडली. आजच्या घडीला पृथ्वीवर 87 दशलक्ष एवढे सजीव राहतात. 87 मिलियन किंवा 8.7 करोड एवढे सजीव राहतात. आणि वैज्ञानिकांना जेव्हा प्रत्येक सजीवाचा अभ्यास करायचा असतो, त्यावेळेस वैज्ञानिक काय करतात, तर सजीवांमध्ये असणारे साम्य आणि फरक याच्या आधारे त्यांचे गट आणि उपगट तयार करतात. याच पद्धतीला म्हणलं जातं सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम. कॉन्सेप्ट पक्का. याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, टॉपिकला सुरुवात केली की या ठिकाणी आपल्याला 3 प्रश्न विचारलेले आहे. मित्रांनो, हे 3 प्रश्न अतिशय महत्वाचे आहे. आता याच्यातलं जर का तुम्ही दुसरा प्रश्न पाहिला की सजीवांना नाव देण्याची द्विनाम पद्धती कोणी शोधून काढली, तर हा राज्यसेवा 2014 राज्यसेवा 2018 प्रीला आणि कंबाईनच्या वेगवेगळ्या एक्झामला दरवेळेस विचारला जाणारा क्वेश्चन आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे 3 प्रश्न महत्वाचे पाहिजे. याच्यात पहिला जो क्वेश्चन आहे तो आहे सजीवांच्या वर्गीकरणाचा पदानुक्रम कोणता. म्हणजे सजीवांचं जे काही वर्गीकरण करतात किंवा त्याच्यामध्ये काय हायरार्की लेवल आहे आपल्याला ते पाहायचं आहे. वैज्ञानिक काय करतात, तर सजीवांचं वर्गीकरण करताना एकाच पद्धतीने करतात आणि हे वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशन करण्यासाठी 7 पायऱ्यांचा वापर करतात. कुठलाही सजीव असो त्याचं वर्गीकरण करायचं झालं तर या 7 पायऱ्यांमध्येच केलं जातं किंवा 7 गटांमध्ये 7 ग्रुपमध्येच केलं जातं. त्याच्यात पहिली पायरी आहे ती आहे किंगडम, दुसरी पायरी आहे ती आहे फायलम, तिसरी आहे क्लास, चौथी आहे ऑर्डर, पाचवी आहे फॅमिली, सहावी आहे जीन्स आणि 7वी आहे स्पीसीस. मित्रांनो, पेपरला क्रम विचारला जातो किंवा बऱ्याच वेळा याच्यामध्ये विचारलं जातं की क्लासिफिकेशन मधला सगळ्यात मोठा ग्रुप कोणता, हायरार्की लेवल कोणती, तर ती आहे किंगडम. आणि सगळ्यात छोटी पायरी कोणती किंवा सर्वात छोटी हायरार्की लेवल कोणती, तर ती आहे स्पीसीस. आता क्रम जर लक्षात ठेवायचा असेल तर इथे एक शॉर्टकट ट्रिक लक्षात ठेवायची. शॉर्टकट ट्रिक काय आहे, केपी क्लास ऑफ जीएस, के फॉर किंगडम, पी फॉर फायलम, क्लास फॉर क्लास, ओ फॉर ऑर्डर, एफ फॉर फॅमिली, जी फॉर जीन्स आणि एस फॉर स्पीसीस. लक्षात, कॉन्सेप्ट पक्का. आता पाहू की शास्त्रज्ञ माणसाचं वर्गीकरण कशा प्रकारे करतात. आता जर का माणसाचं क्लासिफिकेशन करायचं झालं तर कशा प्रकारे होईल, माणूस काय आहे, माणूस प्राणी, कुत्र्या मांजरासारखा माणूस काय आहे, प्राणी आहे, म्हणजे तो कोणत्या किंगडम मध्ये येणार, तो अॅनिमिलियामध्ये येणार. अजून त्याला थोडं मुद्देसूद करा, कसा माणूस, कसा प्राणी येतो, त्याला पाठीचा कणा आहे तो प्राणी म्हणजे माणूस, म्हणजे फायलम काय झाला, कॉर्डेटा. त्याला अजून मुद्देसूद करा, मग असा प्राणी आहे की ज्याला पाठीचा कणा आहे आणि जो त्याच्या पिलांना स्तनांनी दूध पाजतो, म्हणजे आपण कोण झालो, मॅमल्स. म्हणजे क्लास काय झाला, तर मॅमिलिया. त्याला अजून मुद्देसूद वर्गीकरण केलं तर आपण आहे प्रायमेट्स. प्रायमेट्स म्हणजे काय, की जो बुद्धीचा वापर करतो, जो हातापायाचा स्वतंत्र वापर करू शकतो, किंवा ज्याचा अंगठा इतर बोटांच्या विरुद्ध दिशेला आहे, स्वतःच्या पिलाची रक्षा करतात, ते झाले प्रायमेट. आपण प्राणी आहे, ताट चालणारे प्राणी आहे, पिलांना दूध पाजणारे प्राणी आहे आणि आपण विचार करणारे प्राणी आहे, हाताचा स्वतंत्र वापर करणारे प्राणी आहोत. त्याच्यानंतर त्याला अजून जर मुद्देसूद केलं त्या वर्गीकरणाला, तर आपण होमिनाइड. होमिनाइड म्हणजे काय, तर आपण काय, आपल्या अंगावर केस आहे. त्याला अजून मुद्देसूद केलं तर आपण काय झालो, होमो. आणि अजून मुद्देसूद केलं तर आपण काय झालो, सॅपियन्स. आता शेवटचे जे होमो आणि सॅपियन्स आहे मित्रांनो, तो होमो म्हणजे माणूस, पण हे काय उत्क्रांतीमधला शेवटचा, उत्क्रांतीमधला सध्याचा जो टप्पा आहे तो आहे होमो सॅपियन्स, अतिशय प्रगत माणूस.
याच्या अगोदर काय होतं, होमो इरेक्टस, अहो ताट चालणारा माणूस तो काय कोणत्या गटात जायचा, तो होमो इरेक्टस मध्ये जायचा. आताचा माणूस कोणता आहे, हुशार आणि बुद्धिमान माणूस, म्हणून आपण काय झालो, होमो सॅपियन्स. लक्षात, कॉन्सेप्ट पक्का. आता या ठिकाणी दुसरा प्रश्न विचारलेला आहे की सजीवांना नाव देण्याची द्विनाम पद्धती कोणी शोधून काढली, आणि तिसरा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की द्विनाम पद्धतीने नाव लिहिताना कोणते पदानुक्रम विचारात घेतले जातात, किंवा कोणती हिरार्की लेवल येते, किंवा कोणत्या पायऱ्यांचा विचार केला जातो. द्विनाम पद्धतीचा शोध कोणी लावला, तर तो लावला होता कार्ल लिनियस याने. बायनॉमियल नॉमेनक्लेचरचा जनक कोण, तर कार्ल लिनियस. याच्याबद्दलची माहिती आपण पुढच्या टॉपिकमध्ये, पुढच्या पॅरेग्राफमध्ये सगळी पाहणारच आहे. आता तिसरा प्रश्न आहे की द्विनाम पद्धती म्हणजे नेमकं काय. कुठल्याही सजीवाचं वर्गीकरण करायचं झालं, किंवा त्याचं बारसं घालायचं झालं, त्याचं नाव जर द्यायचं झालं, ते या द्विनाम पद्धतीमध्ये दिलं जातं. व्यावहारिक उदाहरण पाहू ना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहे, शिंदे एकनाथ. बरोबर आहे, शिंदे काय झालं, आडनाव झालं साहेबांचं, आणि एकनाथ काय झालं, नाव झालं. बरोबर आहे, म्हणजे शिंदे काय झालं, शास्त्रीय भाषेत जीनस म्हणू शकता, एकनाथ काय झालं, स्पीसीज नेम झालं. अगदी त्याच प्रकारे माणसाचं जे नाव आहे, शास्त्रीय नाव, ते आहे होमो सॅपियन्स. होमो काय झालं, हे जीनस झालं, आणि सॅपियन्स काय झालं, तर स्पीसीज झालं. म्हणजे ही झाली द्विनाम पद्धती. तसंच आंब्याचं सुद्धा पहा, आंब्याचं शास्त्रीय नाव आहे मॅनजिफेरा इंडिका. मॅनजिफेरा काय झालं, तर मॅनजिफेरा झालं त्याचं जीनस, आणि इंडिका त्याचं झालं स्पीसीज नेम. म्हणजेच काय, तर द्विनाम पद्धतीमध्ये क्लासिफिकेशन मधलं कुठल्या पायऱ्यांचा वापर केला जातो, तर जीनस अँड स्पीसीज नेम या दोनच पायऱ्यांचा वापर केला जातो. कॉन्सेप्ट पक्का. अशा प्रकारे पेपरला येणारे तीन महत्वाचे प्रश्न आपण पाहिले, आणि आता आपण टॉपिकला सुरुवात करणारे, टॉपिकचं नाव आहे ज्याच्यात पहिला पॅरेग्राफ आहे, तो आहे जैव विविधता आणि वर्गीकरणाची आवश्यकता, म्हणजेच बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन, जो आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. इथं प्रश्न ज्याच्यातून बनतो तो आहे हा मुद्दा, म्हणजे इतिहासात टोकवताना की बाबा वर्गीकरणाचे टप्पे काय काय होते, याचा शोध कोणी कोणी लावले. सगळ्यात पहिल्यांदा 1735 मध्ये कार्ल लिनियस यांनी सजीव सृष्टीचे फक्त दोनच गटात वर्गीकरण केलं, पहिले केलं प्राणी आणि दुसरे केलं वनस्पती. 1866 मध्ये हेकल पुढे आले, हेकल म्हणतो नाही नाही जमणार नाही, सजीव सृष्टीचे तीन गटात वर्गीकरण करावं लागणार आहे, पहिला आहे प्रोटिस्टा, दुसरा आहे वनस्पती, तिसरा आहे प्राणी. मग प्रोटिस्टा म्हणजे काय, प्रोटिस्टा म्हणजे त्याच्या म्हणण्यानुसार सजीव जिथून, सगळे सजीव जिथून निर्माण झाले, जिथून सजीवांची उत्क्रांती झाली असे सजीव. पुढे चालून शोध लागला की बाबा सजीवांची जी उत्क्रांती झाली, एक पेशी सजीव बॅक्टेरिया सारख्या सजीवांपासून झाली, पण तोपर्यंत यांनी तीन गट मांडले होते. कोणते तीन गट, प्रोटिस्टा वनस्पती आणि प्राणी. 1925 मध्ये चॅटन यांनी त्याच्यात अजून सुधारणा केली, तो म्हणे नाही जगामध्ये फक्त दोनच प्रकारचे सजीव आहेत, ते कोणते सजीव, एक आहे आदि केंद्रिक, दुसरा दृश्य केंद्रिक. आदि केंद्रिक म्हणजे प्रोकॅरियोटिक, आणि दृश्य केंद्रिक म्हणजे युकॅरियोटिक. 38 मध्ये परत कोपलंड नावाचा सायंटिस्ट आला, तो म्हणे नाही नाही सजीवांचं वर्गीकरण करायचं तर चार पद्धतीत करा. पहिले करा मोनेरा. मोनेरा म्हणजे काय, की जिथून सजीवांची उत्पत्ती झाली, म्हणजे बॅक्टेरिया किंवा नीलहरित शैवालासारखे प्राणी, एक पेशीय प्राणी. त्याच्यानंतर करा प्रोटिस्टा, नंतर करा वनस्पती, आणि त्याच्यानंतर करा. आणि सगळ्यात महत्वाची जी आजही वापरली जाते त्या पद्धतीचा शोध लावला, ज्याला फाईव्ह किंगडम मेथड म्हणलं जातं, त्या पद्धतीचा शोध लावला होता रॉबर्ट व्हिटेकर याने. हा अमेरिकन इकोलॉजिस्ट होता. 1969 मध्ये यांनी फाईव्ह किंगडम मेथड म्हणजे सजीवांचं पाच गटात वर्गीकरण केलं, पाच गटात विभागणी केली, जी पद्धत आज सुद्धा वापरली जाती. सजीव सृष्टीचा सगळ्यात यशस्वी वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला होता व्हिटेकर या शास्त्रज्ञांनी. त्यांनी काय केलं, तर सजीव सृष्टीचं पाच गटात वर्गीकरण केलं, म्हणजे फाईव्ह किंगडम मेथड शोधून काढली, आणि जी आजही वापरली जाते. त्याच्यात पहिलं किंगडम जो होतं ते होतं मोनेरा, दुसरा होता प्रोटिस्टा, तिसरं होतं कवके, चौथं होतं वनस्पती, आणि पाचवं होतं प्राणी. हे वर्गीकरण करताना त्यांनी पुन्हा पाच गोष्टींचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी पाहिले पेशीची जटिलता, म्हणजे कॉम्प्लेक्सिटी ऑफ द सेल. पेशी आदि केंद्रके आहे का दृश्य केंद्रिक आहे, म्हणजे पेशी मधलं केंद्रक हे पटलबद्ध आहे का नाही, असल तर दृश्य केंद्रकी, नसल तर आदि केंद्रकी, म्हणजे प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. नंतर त्यांनी पाहिलं सजीवांची जटिलता, म्हणजे कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम, सजीव एक पेशी आहे का बहुपेशी आहे. नंतर पाहिलं त्यांनी पोषणाचा प्रकार, मोड ऑफ न्यूट्रिशन, सजीव स्वयंपोषीय, परपोषीय का मृतपोषीय आहे. त्याच्यानंतर पाहिली सजीवांची लाईफस्टाईल, सजीव उत्पादक आहे का भक्षक आहे का विघटक आहे.
आणि त्याच्यानंतर त्यांनी केला फायलोजेनेटिक रिलेशनशिपचा अभ्यास, ज्याच्यामध्ये त्यांनी आधी केंद्रिकेपासून दृश्य केंद्रिकेपर्यंत सजीव कसा उत्क्रांत होत गेला किंवा एक पेशीपासूनचा आजपर्यंतचा जो बहुपेशीय सजीव आहे तो कसा निर्माण झाला याचा सुद्धा त्यांनी विचार केला. आणि असं करून त्यांनी त्याची जगमान्य फाईव्ह किंगडम मेथड सुरू केली, जी आजही मानली जाते. चला तर मग आता या फाईव्ह किंगडम मेथड मधल्या आपण प्रत्येक किंगडमचा अभ्यास करू. याच्यामध्ये सगळ्यात पहिलं किंगडम जे आहे ते मोनेरा. आता मोनेरा काय असतो? अहो, घरी गेलं की फ्रीज उघडायचं आणि फ्रीज मधून दही काढायचं आणि दही मधलं एक थेंब उचलायचं आणि तो थेंब काय करायचा, सूक्ष्मदर्शकाखाली पाहायचा. तुम्हाला त्याच्यामध्ये जे वळवळणारे जीवाणू दिसणारे, बॅक्टेरिया दिसणारे, ते सगळे मोनेरा गटात येतात. म्हणजे मोनेरा गटामध्ये प्रामुख्याने दोनच गोष्टी, दोनच सजीव येतात. एक आहे जीवाणू वेगवेगळ्या प्रकारचे आणि दुसरं म्हणजे ब्ल्यू ग्रीन अल्गी, म्हणजे नीलहरित शैवाल. यांचं वैशिष्ट्य काय? तर हे सगळे सगळे एक पेशी असतात. एक तर ते स्वयंपोषी असतील किंवा परपोषी असतील, पण महत्वाचं म्हणजे हे आधी केंद्रिके म्हणजे प्रोकॅरियोटिक असतात. आता प्रोकॅरियोटिक म्हणजे काय? की ज्यांच्या पेशीमध्ये केंद्रकाभोवती आवरण नसतं किंवा पेशी अवयवांभोवती आवरण नसतं त्याला आपण म्हणतो आधी केंद्रकी पेशी. आणि मोनेरामधले सगळे सचिव हे आधी केंद्रकी असतात. याची दुसरी जर का उदाहरणं पाहायची झाली तर इथं महत्वाचं उदाहरण आपण पाहू शकतो, जे आजाराला कारणीभूत आहे ते सगळे जीवाणू याच्यामध्ये येतात. उदाहरणार्थ क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी, त्याच्यानंतर विब्रियो कॉलरी, त्याच्यानंतर सालेमोनेला टायफी, त्याच्यानंतर क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम, त्याच्यानंतर लेजिओनेला न्यूमोनी आणि स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनी, न्यूमोनियासाठी कारणीभूत असणारे. प्लस जे दह्यामध्ये आहे ते आहे लॅक्टोबॅसिलस नावाचे जीवाणू. कॉन्सेप्ट पक्का. त्याच्यानंतर पुढचा जो गट आहे तो आहे प्रोटिस्टा. काय करायचं? सरळ, आपल्या आजूबाजूला फिरायला निघायचं, एखादं डबकं पाहायचं, त्या डबक्यातला थेंब उचलायचा, तो थेंब एका सूक्ष्मदर्शकाखाली पाहायचा. त्याच्यामध्ये जे वळवळणारे जीव दिसतील ते सगळे येतात प्रोटिस्टा गटात. याचं बेस्ट एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर अमीबा. आणि सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य या ग्रुपचं असं की हे सगळेच्या सगळे सजीव जे असतात यांचं केंद्रक हे पटलबद्ध असतं, म्हणून हे येतात युकॅरियोटिक म्हणजे दृश्य केंद्रकी नावाच्या प्रकारात. इकडून तिकडे जाण्यासाठी, मुवमेंट करण्यासाठी ते छदमपाद म्हणजे सुडोपोडिया, रोमके म्हणजे सिलिकॅन, कशा भिषिका म्हणजेच फ्लॅजिलांचा वापर करतात. यांच्यामधले काही सजीव हे स्वयंपोषी असतात तर काही परपोषी असतात. स्वयंपोषी म्हणजे जे स्वतःचा अन्न स्वतः तयार करू शकतात, ज्यांच्याकडे हरित लोक आहे. उदाहरण द्यायचं झालं तर युग्लिना आणि वॉल्वॉक्स. परपोषी म्हणलं तर अमीबा, पॅरामेशियम आणि प्लाझ्मोडियम. मित्रांनो, पेपरला तुम्हाला जोड्या लावा किंवा सजीवांचे एक्झाम्पलच विचारले जातात. शेजारच्या पिक्चरमध्ये तेच उदाहरण दिलेलं आहे. इथं दिलेले वॉल्वॉक्स, त्याच्यानंतर पॅरामेशियम, युग्लिना आणि अमीबा. अशा प्रकारे मित्रांनो आपण पहिल्या धडाचा पहिला भाग कम्प्लीट केलेला आहे. उरलेला धडा दुसऱ्या भागात पूर्ण कम्प्लीट होऊन जाणार आहे. पण तत्पूर्वी मित्रांनो, जर माझा प्रयत्न खरंच आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे सीमाचंदन एज्युकेशन. बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवा, नवीन नवीन व्हिडिओ ज्यावेळी येतील तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. चला मित्रांनो, मग भेटू पुढच्या भागात.